नमस्कार मित्रांनो, मी सुशांत काटे, एस के मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत। जर तुमचे वय 18 वर्ष पूर्ण झाले असेल किंवा 1 जानेवारी 2024 तुम्ही जर 18 वर्षांचे होणार असाल म्हणजे तुम्ही अंडर एज असाल, तुम्ही वोटिंग कार्ड साठी अप्लाई करू शकता। नुकतच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कडून एक कॅम्पेन चालवलं जात आहे की ज्याच्यामध्ये नवीन वोटर किंवा मतदार आपलं रजिस्ट्रेशन करू शकतात आणि तुमचे वोटर आय डी कार्ड बनून तुमच्या घरच्या पत्त्यावर येईल। तर हे मतदान कार्ड काढण्यासाठी तुम्ही ऑनलाईन कशा प्रकारे रजिस्ट्रेशन किंवा अप्लाय करू शकता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जाईल। मित्रांनो, चला तर वळूयात आपण आपल्या व्हिडिओकडे। मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी voters.eci.gov.in ह्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे। याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथून तुम्ही ह्या वेबसाईटवरती येऊ शकता। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस असेल। या पोर्टलवरती काहीही करण्याच्या आधी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा लॉग इन करावं लागेल। तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथं आल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस असेल। या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे। जर ह्या पोर्टलवरती तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी तुम्हाला एक साइनअपचा ऑप्शन दिसेल, त्या साइनअपवरती क्लिक करायचं आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचा ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे, खाली दिलेल्या कॅप्चा तुम्हाला मेन्शन करून कंटिन्यू ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं अकाउंट क्रिएट होईल। त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर किंवा मेल आय डी टाकायचा आहे, तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केला आहे तो पासवर्ड टाकायचा आहे। खाली दिलेल्या कॅपचा मेन्शन करून रिक्वेस्ट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल, तो ओ टी पी टाकून तुम्हाला व्हेरीफाय अँड लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला नवीन मतदान कार्डसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की फिल फॉर्म 6 इफ यू आर 18 इयर्स ऑर अबव ऑर यू विल टर्न 18 इन फ्यू मंथ्स। म्हणजे तुम्ही 18 वर्षे पूर्ण झाले असतील किंवा तुम्हाला 18 वर्षे पूर्ण होण्यासाठी काही महिने राहिले असतील तरच हा फॉर्म नंबर 6 तुम्हाला फिल करायचा आहे। याच्यासाठी तुम्हाला फॉर्म 6 या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या स्टेजेस पूर्ण करायच्या आहेत। सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर नंबर अँड नेम ऑफ असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी या ऑप्शनवरती यायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट एसीवरती क्लिक करून तुम्हाला कॉन्स्टिट्युएन्सी सिलेक्ट करायची आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम टाकायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं या ठिकाणी सरनेम टाकायचं आहे, बाय डिफॉल्ट खाली मराठीमध्ये येईल। त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला एक तुमचा आयडेंटी साईज फोटो अटॅच करायचा आहे। तो फोटो अटॅच करताना त्याची साईज 4.5 cm x 3.5 cm मध्ये असावी आणि त्याचा बॅकग्राऊंड हा व्हाईट मध्ये असावा आणि त्या डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पेक्षा जास्त नसावी, असा तुम्हाला फोटो या ठिकाणी अटॅच करायचा आहे। फोटो अटॅच करून तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला रिलेटिव्ह डिटेल्स भरायचे आहे। या ठिकाणी फादर, मदर, हजबंड किंवा वाईफ यापैकी कोणतंही एक सिलेक्ट करायचं आहे। जे तुम्ही सिलेक्ट करायचं त्यांचं नाव खाली टाकायचं आहे, त्यांचं सरनेम टाकायचं आहे, बाय डिफॉल्ट खाली मराठीमध्ये येईल। त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर हा स्वतःचा किंवा रिलेटिव्हचा टाकायचा आहे। या ठिकाणी तुम्ही ज्याचा नंबर टाकणार आहे तो बॉक्स सिलेक्ट करायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड ओटीपी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी, तो ओटीपी या ठिकाणी तुम्हाला टाकून व्हेरीफाय करायचा आहे। त्याच्यानंतर ईमेल आय डी टाकायचा आहे। ईमेल आय डी पण तुम्हाला सेल्फ असेल तर सेल्फचा सिलेक्ट करायचा किंवा रिलेटिव्हचा असेल तर रिलेटिव्हचा सिलेक्ट करायचा आहे। या ठिकाणी बॉक्समध्ये मार्क करून खाली ईमेल आय डी मेन्शन करायचा आहे। ईमेल आय डी मेन्शन करून नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला आधार डिटेल्स भरायचे आहेत। जर तुमच्याकडे आधार असेल तर आधार नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचा असेल, जर नसेल तर आय एम नॉट एबल टू फर्निश माय आधार नंबर बिकॉज आय डोंट हॅव आधार नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे आणि नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे। डेट ऑफ बर्थ टाकून तुम्हाला या डेट ऑफ बर्थचं एक प्रूफ अटॅच करायचं आहे। या ठिकाणी डॉक्युमेंट फॉर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ ह्या ऑप्शनवरती मार्क करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला ड्रॉपडाऊन मध्ये जे ऑप्शन दिसतील त्यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला अटॅच करायचे आहे। आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, इंडियन पासपोर्ट किंवा 10वी 12वीचं जर मार्कशीट वगैरे असेल तर ते अटॅच करायचं आहे। या ठिकाणी आधार कार्ड आपण सिलेक्ट करतोय। आधार कार्डची कॉपी या ठिकाणी अटॅच करायची आहे। त्याची साईज सुद्धा 2 MB पेक्षा जास्त नसावी। त्याच्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला ऍड्रेस टाकायचा आहे, तुमचा
पूर्ण ऍड्रेस या ठिकाणी फिल करायचा आहे, जे पण तुमचा हाऊस नंबर असेल, बिल्डिंग किंवा अपार्टमेंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे तुम्हाला, त्याच्यानंतर तुमचं स्ट्रीट एरिया लोकॅलिटी किंवा रोड, जे पण तुमचा ऍड्रेस असेल तो तुम्हाला ऍड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी तुमचं पोस्ट ऑफिस टाकायचं आहे, इथे तुम्हाला पिनकोड मेन्शन करायचा आहे, या ठिकाणी तुमचं तहसील म्हणजेच तालुका टाकायचा आहे, या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, स्टेट बाय डिफॉल्ट येईल. या ठिकाणी तुम्हाला तुम्ही जो वरती ऍड्रेस मेन्शन केलेला आहे त्याचा एक प्रूफ अटॅच करावा लागेल. खाली ड्रॉपडाऊन मध्ये जे लिस्ट दिली आहे त्याच्यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला अटॅच करायचं आहे, इलेक्ट्रिसिटी बिल, वॉटर बिल किंवा गॅस कनेक्शन बिल, आधार कार्ड, करंट पासबुक, पासपोर्ट असेल तर, रेंट अग्रीमेंट असेल किंवा सेल डीड वगैरे असेल तर या ठिकाणी तुम्ही अटॅच करू शकता. हे डॉक्युमेंट या ठिकाणी अटॅच करायचं आहे, याची साईज सुद्धा 2 MB पेक्षा कमी असावी. हे अटॅच करून नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर तुमचं काही डिसॅबिलिटी वगैरे असेल तर त्याच्या रिलेटेड माहिती भरायची आहे आणि नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी फॅमिली मेंबर म्हणजे ज्यांचं आधी मतदान कार्डवरती नाव आहे, तुमच्या रिलेटिव्ह मधील कोण मतदार यादीमध्ये नाव असेल त्यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यांचं नाव टाकून त्यांचं आपल्याशी काय नातं आहे हे या ठिकाणी तुम्हाला ड्रॉपडाऊन मधून सिलेक्ट करायचं आहे. त्यांचं जर मतदार कार्ड असेल तर त्या मतदान कार्डचा नंबर टाकून नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं. या ठिकाणी डिक्लेरेशन कम्प्लीट करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचं गावाचं नाव, स्टेट सिलेक्ट करायचं आहे, या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तुम्ही आत्ता जो ऍड्रेस टाकला आहे त्या ठिकाणी किती दिवसापासून राहत असाल ते मेन्शन करायचं आहे, तुम्ही जन्मापासून राहत असाल तर तुमची जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे. प्लेस टाकून समोर डेट बाय डिफॉल्ट येईल, त्याच्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला हा दिलेला कॅप्चा इथं मेन्शन करून प्रिव्ह्यू अँड सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यू अँड सबमिटवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर सगळे डिटेल्स एकदा बरोबर आहेत की नाही त्याची खात्री करा, सर्व डिटेल्स चेक करा, सर्व माहिती बरोबर असेल तर खाली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी एक पॉपअप येईल, त्या ठिकाणी ओके करायचं आहे. या ठिकाणी एक रेफरन्स नंबर येईल, तो रेफरन्स नंबर फ्युचर रेफरन्ससाठी कॉपी करून ठेवायचा किंवा सेव्ह करून ठेवायचा आहे. या ठिकाणी एक ॲक्नॉलेजमेंट येईल, ते ॲक्नॉलेजमेंट तुम्हाला डाउनलोड करायची आहे तुमच्या डेस्कटॉपवरती, ती ॲक्नॉलेजमेंट सेव्ह करून ठेवा. अशा प्रकारचे ते ॲक्नॉलेजमेंट असेल. तुमच्याकडे जर प्रिंटर असेल तर याची प्रिंट सुद्धा तुम्ही काढून ठेवू शकता. त्याच्यानंतर ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचं ऍप्लिकेशनचा तुम्ही स्टेटसही पाहू शकता. या ठिकाणी तुम्हाला जो रेफरन्स नंबर सांगितला जातो, रेफरन्स नंबर टाकायचा. या ठिकाणी तुमचं स्टेट सिलेक्ट करून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा करंट स्टेटस दिसेल. आत्ताच आपण फॉर्म सबमिट केल्यामुळे या ठिकाणी सबमिटेड हा स्टेटस दिसतोय. अशा प्रकारे तुम्ही ॲप्लिकेशनचा स्टेटसही पाहू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे घर बसल्या अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही मतदान किंवा वोटिंग कार्डसाठी अप्लाय करू शकता. ज्या व्यक्तींना या व्हिडिओची गरज आहे अशा व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. खूप खूप धन्यवाद.